क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन आणि चार जानेवारी रोजी भव्य राष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे जुलै रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातून नागपूर येथे सुलोचनाताई डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली राष्ट्रीय महिला परिषद भरली होती या परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही राष्ट्रीय महिला परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेला देशभरातून तीन हजार महिला प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या परिषदेदरम्यान महिलांचे आत्मसन्मान विविध ज्वलंत प्रश्नांबाबत राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा म्हणून ओळख असणाऱ्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करावे तसेच भारतीय महिलांसाठी अभूतपूर्व योगदान देणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च मरणोत्तर पुरस्कार देण्याची मागणी दे करण्यात आली क्रांती ज्योती सावित्री जगी उतरली नारीसाठी तिने जन्मभरी झुंजली ज्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या अनेक कार्य केलेलं आहे अशा सावित्रीबाईंचे ह्या पुण्यनगरीमध्ये फार मोठं फार मोठा, मोठा महिला करणं हा राष्ट्रीय कार्यक्रम होतो आहे यामध्ये भारतभरातून अनेक महिला येत आहेत या यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न फुले दाम्पत्याला मिळालं पाहिजे पाहिजे हे आमच्या परिषदेचं प्रमुख मागणी असणार आहे आज या आज सगळ्यात अनेकांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पण ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशासाठी वेचलं त्यांनी शैक्षणिक पाया रोवला किंवा ज्यांनी फक्त सामाजिक शैक्षणिक नाही तर सामाजिकही कामं कामं केल्या असं फुलं दाम्पत्याला भारतरत्न मिळा मिळावा ही, ही आमची आग्रही मागणी असणार आहे त्याचनंतर भिडेवाड्याचा हा ज्वलंत प्रश्न आहे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं सुद्धा आम्ही आमच्या परिषदेमध्ये मागणी करणार आहोत हे आमचं वैशिष्ट्य असणार आहे पुणे पुण्यनगरीमध्ये हा पहिल्यांदाच अशा अशा प्रकारचा कार्यक्रम होतो आहे ज्यामध्ये अनेक महिला हजारो महिला सहभागी होत आहेत